पनवेल पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकलाय. नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. पनवेल पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी भाजपच्या देवकीबाई कातकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. देवकीबाई यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे देवकीबाई कातकरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. स्थापनेपासून या पंचायत समितीवर शेकापची सत्ता राहिली आहे. पहिल्यांदा सत्ता पालट होत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा डौलानं फडकलाय, त्यामुळे विकासाला चालना मिळणार असल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ पंचायत समितीवर शेकापची सत्ता होती, मात्र विकासाला पाहिजे तशी चालना मिळाली नाही. विशेष म्हणजे अद्यापपर्यंत पंचायत समितीची इमारत पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे 6 दशके सत्ता भोगणाऱ्यांनी फक्त दरवर्षी सभापती बदलाचा पायंडा पाडला. त्याला आता लोकांना अपेक्षित असलेला खंड पडलाय, त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील जनतेमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. यावेळी नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांचं भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. पनवेल पंचायत समितीत भाजपचा सभापती झाल्यानं मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आला. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.